नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा अभ्यास केला। आज आपण या व्हिडिओ मध्ये या पाठाखाली दिलेला स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला। आ, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर, चीनमधील गुआंगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली, त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक एका सेकंदाने हुकले होते, त्यामुळे निराश झालेल्या कविताच्या आईने समजूत काढली, यामुळे कविताला दिलासा मिळाला। ई, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। ई, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। ऊ, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। ऊ, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पीटी उषा या धावपटूला आदर्श मानते। ए, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। प्रश्न दुसरा आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। एक, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली। सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात। 2, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व व्हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती। या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला। पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। 3, हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानची मोठी झाली आहे। तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले, तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। 4, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली, विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती, हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते। आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या अलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना
वाटते। 5. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर, नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला। तिच्या पायांमधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली। तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली। तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात। 6. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी, ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ। प्रश्न 3 आहे, खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा। उदाहरणार्थ, 1. पण, वेगळेपण, लहानपण। 2. दार, चमकदार, बहारदार। 3. पणा, कमीपणा, शहानपणा। 4. पणी, लहानपणी, जागेपणी। 5. इक, आर्थिक, व्यावहारिक। 6. ईत, अखंडित, सदोदित। प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग या ठिकाणी करायचा आहे। 1. दिलासा मिळणे। माधवरावांचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला। दुसरा शब्दसमूह आहे गराडा पडणे। पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला। 3. कणखर बनणे। दररोज व्यायाम केल्यामुळे सार्थकचे शरीर कणखर बनले। 4. ओढाताण होणे। शेतातले काम व शाळा यामध्ये सीमाची फार ओढाताण होते। 5. नात्यातली वीण गहिरी असणे। राम आणि श्याम यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे। 6. वनवन सहन करणे। महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वनवन सहन करावी लागते। प्रश्न 5 आहे, समान अर्थाचे शब्द लिहा। 1. माय, आई। 2. लेख, मुलगी। 3. बळ, शक्ती। 4. गहिरे, खोल। 5. क्रीडा, खेळ। 6. वडील, बाप। प्रश्न 6 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा। 1 आहे, तुमचे गल्ली किंवा गाव कशाने वेढलेले आहे? याचे उत्तर आहे, म्हणजे गावाच्या भोवती काय आहे। 2. आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत, याचा अर्थ आहे शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे। 3. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत। जंगलांनी वेढलेली आहेत म्हणजे याचा अर्थ आहे सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले। 4. कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात। फायलींनी वेढलेल्या असतात म्हणजे याचा अर्थ आहे अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात। प्रश्न 7 आहे, पुढील सारणीत खेळांची जास्तीत जास्त नावे लिहा। या ठिकाणी 2 कॉलम आपल्याला करायचे आहेत। पहिल्यामध्ये आहे बैठे खेळ आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे मैदानी खेळ। बैठे खेळ मग कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, लुडो आणि मैदानी खेळ आहेत
क्रिकेट, कबड्डी, खो खो, फुटबॉल, हॉकी। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे। हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आणि यानंतर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा। बाय बाय।